नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण राज्यात साजरी. शहरातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रम. समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण. सकल मराठा समाजाला धरून नगरसेविकेचा राजीनामा. प्रभागवासियांना सोडलं वाऱ्यावर. प्रभागवासियांचा आक्रोश. हायटेन्शन ताराला चिटकून बालक ठार. टेलिफोन खांबाला चिपकली होती हायटेन्शन तार. वीज वितरण कंपनीने डोळे झाकपणा केल्याचा परिवाराचा आरोप. आणि व्यापाऱ्यांचे पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन. आरोपींना अटक करण्याची मागणी. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात. संपूर्ण राज्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शहरात सुद्धा जागोजागी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 98व्या जयंती उत्सवानिमित्त साहित्यरत्न उत्सव समिती अमरावतीच्या वतीने राजकमल चौकात लाडू वाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीते व पोवाडे सुद्धा गाण्यात आले. यावेळी या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. 98व्या जयंती निमित्तानं राजकमल चौकामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमाच्या संबंधानं आमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्यात आला. या समितीचा एक कार्यक्रम आला त्यानं या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी राजाभाऊ हाताकडे असं सांगू इच्छितो की या पुतळ्याची मागणी आमची एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी पुढं आलेली मागणी आहे. 1992 पासून पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी जी मंडळी उपस्थित झाली त्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीनं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. नव्हे तर ती मागणी रेटून पूर्ण करण्याची त्यांनी ग्वाही घेतली. संगीत क्षेत्रामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं ते स्वर्गवासी मोहम्मद रफी यांचं. त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं आजही अजरामर आहे. त्यांच्या आवाजात अशी काही जादू होती की त्यांनी लाखो रसिकांना गायनाचं वेड लावलं. त्याचीच प्रेरणा घेऊन राजेंद्र पछेल यांनी शहरात आरके मेलोडी ग्रुपची स्थापना केली व अनेक कलाकारांना एकत्रित करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला. जुलै रोजी ह्या ग्रुपद्वारे स्थानिक टाउन हॉल येथे स्वर्गवासी मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात येऊन स्वर्गवासी मोहम्मद रफी यांना त्यांच्याच गीताद्वारे अनेक कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी टाउन हॉल प्रेक्षकांनी खच्च भरले होते. गायकांच्या प्रत्येक गाण्यांवर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून येत होते. Thank you.
तसेच या कार्यक्रमाला 10 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या प्रेक्षकांची उपस्थिती होती हे विशेष. स्वर्गीय मोहम्मद रफी यांना आदरांजलीपर श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. हा कार्यक्रम टाउन हॉल नेहरू मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला ॲप्रॉक्सिमेटली जवळजवळ 600 ते 700 लोकांची गर्दी होती. आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा की बा अमरावती शहरामध्ये नागरिकांचं मनोरंजन व्हावं, मनोरंजनात्मक कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घेतला गेला. तर ह्या कार्यक्रमाला अमरावती शहरातच नाही तर बाहेरचेसुद्धा नागरिक ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवितात. आणि ह्या कार्यक्रमाला हौशी कलावंत म्हणजे मला सांगावं असं वाटतं की 10 वर्षापासून 10 वर्ष वयावटापासून तर 80 वर्षाच्या वयावटापर्यंत या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. आणि नागरिकसुद्धा या कार्यक्रमाला जवळजवळ लहान वयागटापासून तर 80-90 वर्ष वयागटापर्यंत उपस्थिती दर्शवितात. या ऑर्केस्ट्राचे संचालन अली सुभान जैदी, इंजिनियर नितीन बोबडे यांनी केले तर लतीफ साऊंडतर्फे ध्वनिप्रेक्षण उत्कृष्टरित्या केले गेले. गेल्या 25 वर्षापासून या ग्रुपद्वारे विविध सामाजिक उपक्रमात निःशुल्क कार्यक्रम देऊन आरके मेलोडी ग्रुप रसिकांचे मनोरंजन करीत आहे. 31 जुलैच्या या संगीत मैफिलीमध्ये कीबोर्ड प्लेयर राजन पछेल, ढोलवादक योगेश गजबिये, ॲक्टोपॅड छोटे पछेल, ऑर्किडियन ॲडव्होकेट दादा टाले, अशोक मातने, मेंडोलिन जसवंत ठाकूर, मायनर स्टेमेंट प्राध्यापक प्रदीप आगरकर, शिवराज पछेल यांनी संगीताची धुरा सांभाळली तर प्राध्यापक प्रदीप आगरकर व सर्व गायक कलाकारांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. गार्डन हॉटेल लँडमार्क कॉन्टिनेंटल लक्झरियस बिझनेस हॉटेल अकोला रोड ओल्ड नाका बडनेरा अमरावती. माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने 1 ऑगस्ट सकाळी 11 वाजता फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर माध्यम प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी कार्यशाळेचे पोलीस आयुक्तालय येथे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते. यावेळी आपल्या मनातल्या कल्पना आपण सोशल मीडियाद्वारे शेअर करतो. पारंपरिक मीडिया हा बंधनात असतो. फेक न्यूजमुळे पोरं पळवण्याची गँग आली यावेळी निष्पाप लोकांना अशा या टोळीचा घटक समजून मारहाण करण्यात आली. अशा अनेक घटना घडल्या. या घटना आपोआप पसरत असताना याला पूर्णपणे व्हॉट्सअप जबाबदार आहे. यामुळे लोकांची फसवणूक होते व समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या लेखनीने खरंच सत्य दाखवावे व समाजात होणारी जीवितहानी थांबवावी. कुठल्याही बातमीची अगोदर शहानिशा करावी व नंतरच ती बातमी दाखवावी असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पत्रकारांना केले. प्रत्येकजण आपली अभिव्यक्ती सादर करतो. फेक न्यूज फसवणूक करणाऱ्या माहितीच्या प्रसारणासाठी फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया वापरला जातो. यामुळे वाचक व नागरिक वर्ग गोंधळतात.
असे सांगून जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी या कार्यशाळेचे आभार प्रदर्शन केले. याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून जनसंवाद विभागाचे विद्यार्थी प्रशांत राठोड यांनी फेक न्यूजची व्याख्या सांगून फेक न्यूज कशी ओळखावी, फेक न्यूज कशी तयार होते, भारतामध्ये फेक न्यूजचा परिणाम काय अशा अनेक बाबींवर खुलासा केला. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथे एका लहान मुलाचा जीव गेला, ज्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गाववाल्यांनी वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करून आपला आक्रोश व्यक्त केला. KG2 मध्ये शिकत असलेला अर्जुन विशाल शिरभाते वय 6 वर्ष हा शाळेतून घरी आला व घरच्या अंगणात असलेल्या टेलिफोनच्या पोलला विजेचा हाय टेन्शन तार जुळला होता व लहान मुलगा खेळता खेळता टेलिफोनच्या खांबाला लागल्याने हाय टेन्शन तार चिपकली व मुलाचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार आधीच वीज वितरण विभागाला हाय टेन्शन ताराची तक्रार करण्यात आली होती. हीच तक्रार वारंवार मृत अर्जुनच्या घरच्यांनी दाखल केली होती, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या वीज विभागाच्या लापरवाहीमुळे एका लहान मुलाचा जीव गेला. काल दिनांक 31/7/2018 रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान मृतक अर्जुन शिरभाते वय 6 वर्ष राणा नेताजी चौक करजगाव हा त्याच्या घरासमोर खेळत असताना त्याच्या घरासमोर असलेला टेलिफोन खांब म्हणजे त्याला त्याचा हात लागला आणि हात लागला त्याला इलेक्ट्रिक करंट लागला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन सुरेशगाव कसबा इथे 18/18 रजिस्टर केलेलं आहे आणि सदरचा तपास सुरू आहे. चांदूर बाजार येथून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिझीलँड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल होलसेल रेट में रिटेल बिक्री आराधना संपूर्ण लग्न बस्ता बनारसी शालू डिझायनर साड्या घागरा ओढणी सलवार सूट ड्रेस मटेरियल रेडीमेड कोट शूटिंग शर्टिंग टीनेज वेअर किड्स वेअर फॅशन ज्वेलरी लाईफस्टाईल शूज व सँडल होम डेकोर मॅचिंग लेन नंबर L2 शॉप नंबर 43-48 बिझीलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती आराधना होलसेल शॉपिंग मॉल होलसेल रेट में चिल्लर बिक्री आराधना. संपूर्ण राज्यात सध्या मराठा आरक्षणाकरिता मराठा सकल समाजातर्फे आंदोलने करण्यात येत आहे. कुठे कुठे हे आंदोलन हिंसक होताना दिसून येत आहे एवढेच नाही तर मराठा आरक्षणाकरिता कुठे जलसमाधी कुठे आत्महत्या तर कुठे आत्मदहन करण्याच्या घटना सुद्धा घडताना दिसून येत आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला काही राजकीय नेते मंडळी आपल्या पदाचा राजीनामा देताना दिसून येत आहे. याचीच पुनरावृत्ती म्हणून अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील स्वामी विवेकानंद प्रभाग क्रमांक 12 येथील जयश्री विजय डहाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या मतानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा आरक्षण स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी इत्यादी मागण्यांकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे, म्हणून समाजाच्या हितासाठी योगदान देण्याचे हेतूने आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण प्रश्न हाही उपस्थित झाला पाहिजे की प्रभागातील जनतेने पूर्ण विश्वास दाखवून जयश्री डहाके यांना निवडून दिलं होतं. प्रभागातील जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र फक्त समाज हितासाठी त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये रोष दिसून येत आहे. खरं तर त्यांनी प्रभागातील समस्येकडे लक्ष द्यायला हवे होते, मात्र केवळ समाज हितासाठी नगरसेविका जयश्री डहाके यांनी प्रभागातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची चर्चा प्रभागवासी करीत आहेत. जर प्रभागाच्या हितासाठी तेथील समस्या दूर करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असतं तर कदाचित त्या लोकप्रिय झाल्या असत्या यात शंका नाही. बडनेरा रोड स्थित हॉटेल रंगोली पर्ल येथे सोमवारी रात्री काही व्यापाऱ्यांना हॉटेल प्रशासनातर्फे मारहाण करण्यात आली होती. त्या संदर्भात 1 ऑगस्ट रोजी शेकडो व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जवळपास 1 तासांपर्यंत नारेबाजी करीत व्यापाऱ्यांनी हॉटेल संचालक नितीन देशमुख यांना अटक करण्याची मागणी केली.
व्यापाऱ्यांचा आक्रोश पाहून डीसीपी सातव यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलनकर्त्यांना सांगितलं की नितीन देशमुख यांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. हे ऐकून व्यापाऱ्यांनी व्यापारी एकता जिंदाबादचे नारे दिले व येथील वातावरण शांत झाले. यावेळी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हॉटेलमध्ये झालेल्या घटनेत दोन्ही गटांचा आरोप प्रत्यारोप वरून दोन्ही गटातील 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. डीसीपी सातव यांनी व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करून जखमी व्यापाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच आरोपींच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील असे यावेळी सांगितले. व्यापारी एकता जिंदाबाद. अंदर जगावाची आले बोला व्यापारी एकता जिंदाबाद. नहीं चलेगी नहीं चलेगी धराशायी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी धराशायी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी धराशायी नहीं चलेगी. व्यापारी एकता जिंदाबाद. व्यापारी एकता जिंदाबाद. विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स. तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. शेतकरी नेते श्रीकांत तराळ यांनी 22 राज्यांमध्ये 132 संघटना मिळून एक राष्ट्रीय शेतकरी महासंघाची स्थापना केली. 1 ते 10 जून या शेतकरी महासंघाच्या शेतकऱ्यांची देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली होती. यावेळी देशामध्ये 9 ते 10 राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत शेतकरी अधिकार यात्रेला 25 जुलै काश्मीर राज्यात कुपवाडातून सुरुवात झाली. प्रत्येक राज्यात सभा घेऊन यात्रा कन्याकुमारीत पोहोचणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा 9 ऑगस्टला क्रांतीदिनी दिवशी विदर्भात नागपूर येथे संविधान चौकात दुपारी 1 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. ह्या यात्रेचे आयोजन व नियोजनाकरिता आमदार निवास येथे सभा भरवण्यात आली होती. या सभेमध्ये विदर्भ राज्य आघाडीचे ॲडव्होकेट नीरज खांदेवाले, उपाध्यक्ष अनिल जवादे, CA सुनील चोखरे, शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, राजीव कोरडे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय किसान महासंघ की ओर से एक देशव्यापी देशभर में एक कश्मीर से कन्याकुमारी तक की एक किसान अधिकार यात्रा निकल गई है 25 जुलाई को. 8 अगस्त को आएंगे दुर्ग में और क्रांति दिन 9 अगस्त को नागपुर में संविधान चौक में उसका स्वागत करने जा रहा है. इसमें हमारी मांगे हैं कि स्वामीनाथन आयोग सही तरीके से लागू हो, कर्ज मुक्ति हो और किसानों को सही मायने में आधारभूत कीमत मिले. इसलिए 9 अगस्त का ये कार्यक्रम की तैयारी के निमित्त से हम पूरे विदर्भ में प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए, लोगों को मिलते हुए, कार्यकर्ताओं को पत्र बांटते हुए घूम रहे हैं. आज आपके खामगांव में इसी सिलसिले में जो पत्रकार परिषद हुई उसमें हम किसानों को आह्वान करते हैं कि देश के किसान पुत्र जो पढ़े लिखे हैं उन्होंने इस कार्यक्रम को आके अपने खेती जो डूब रही है उसको आधार देने के लिए देने की जरूरत है. हमारा सभी किसानों के साथ में किसान पुत्र पढ़े लिखे किसान पुत्र को ज्यादा आह्वान है कि वो ये 9 तारीख के स्वागत सभा जो होने जा रही है उसमें नागपुर में पधारे. है यात्रेच्या सोबत महासंघाचे राष्ट्रीय नेता शिवकुमार शर्मा, राष्ट्रीय प्रवक्ता अभिमन्यू कोहाड, राजकुमार गुप्तासह अन्य उपस्थित राहतील अशी माहिती श्रीकांत तराळ यांनी देताना बुलढाणा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र तायडे, व्यवहारे प्रामुख्याने उपस्थित होते. खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुक सर यांचा हा वृत्तांत.
एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील पत्रकार यांनीच महसूल विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार घेऊन चांगला संदेश समोर ठेवला आहे. चांदूरबाजार तहसील कार्यालयामधील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा मराठी पत्रकार संघ चांदूरबाजारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर चांदूरबाजार तहसीलचे महसूल विभाग नायब तहसीलदार निलिमा मते, नायब तहसीलदार अर्जुन वांदे आणि चांदूरबाजार पुरवठा निरीक्षक रुपाली सोळंके यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महसूल विभागामध्ये आपली काम जबाबदारीने आणि चोख पार पाडणाऱ्या 3 तलाठी, 1 मंडळ अधिकारी, शिपाई, कारकून यांचा यावेळी सत्कार आणि सन्मान करण्यात आला. यावेळी चांदूरबाजार तालुक्यातील पत्रकार वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. महसूलशी दैनंदिन कामकाजात काम करतो, त्यामुळे महसूल विभाग हा नागरिकांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यानिमित्त महसूल कार्य महसूल विभागामध्ये काम करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्याचा वर्षभर करणाऱ्या श्रमपरिहाराचा दिन म्हणजे महसूल दिन. या दिनानिमित्त या चांदूरबाजार तहसील कार्यालयातील सर्व घटकांचा कर्मचाऱ्यांचा आज मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू झाला की सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे साप आपल्याला आढळून येतात. असंच 31 तारखेला दुपारी नवसारी जवळ असलेल्या खाना खजारा रेस्टॉरंटमध्ये हेल्थ फाउंडेशनचे सदस्य गौरव वराडे व कार्तिक कदम यांना दुर्मिळ समजला जाणारा कृष्ण शीर्ष म्हणजेच कारडोक्या साप आढळून आला. हा साप रात्री व दिवसा कार्यरत असतो. पाली, लहान सरडे हे त्याचे खाद्य. त्याच्या डोक्याचा रंग काळा असल्याने त्याला कारडोक्या, कृष्णशीर्ष किंवा डेमेरियल्स ब्लॅक हेडेड स्नेक असे म्हणतात. या सापाचा रंग विटकरी व मधात लाल असतो. तसेच या सापाच्या मानेपासून ते शेपटीपर्यंत काळ्या ठिपक्याची रांग पसरलेली असते. हा साप बिनविषारी असून निरुपद्रवी आहे. हा साप विषारी पोवरा सापासारखा दिसतो. अमरावतीमध्ये हा साप सापडण्याची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे अमरावतीच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ सापाची भर पडली आहे. कृष्णशीर्ष सापाची तपासणी करून त्याला वन अधिकारी अमोल गावनेर व हेल्थ फाउंडेशनचे सदस्य शुभम गायकवाड, सुमेध गवई, संकेत राजूरकर, ऋतिक मनवर, संकेत ठाकूर आदींच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आला. मला खाना खजाना हॉटेलमधून कॉल आलेला होता, तर मी तिथे जाऊन पोहोचलो तेव्हा मला तिथे इंडियन ब्लॅक हेडेड याचा तिथला साप सापडला. तर मी त्याला रेस्क्यू केला आणि वन विभागात नोंद करून त्याला जंगलात सोडून दिलं. असा बिनविषारी आहे, त्याला संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण राज्यात साजरी. शहरातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रम. समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण. सकल मराठा समाजाला धरून नगरसेविकेचा राजीनामा. प्रभागवासियांना सोडलं वाऱ्यावर, प्रभागवासियांचा आक्रोश. हायटेन्शन ताराला चिटकून बालक ठार. टेलिफोन खांबाला चिपकली होती हायटेन्शन तार. वीज वितरण कंपनीने डोळे झाकपणा केल्याचा परिवाराचा आरोप.
आणि व्यापाऱ्यांचे पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन, आरोपींना अटक करण्याची मागणी, यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त। इथे वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।